Hello friends, I am Ekta Kavyasar and welcome to my channel English for Us. In this video, we are going to learn how to use if instead of unless or how to use unless instead of if. If sa vakya asel tar unless kasa vapraycha ani unless sa vakya asel tar if kasa vapraycha. Apan clauses cha video madhe pahila ki clauses if kiwa unless these are conditional clauses, condition dakvatat. त्याला एडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असेल तर इफ असेल किंवा अनलेस असेल तर तो एडवर्ब क्लॉज ऑफ कंडिशन असतो. पाहिलंय आपण, है की नाही? तर कंडिशनल क्लॉजेस मध्ये इफ च्या ऐवजी अनलेस किंवा अनलेस ऐवजी इफ कसं वापरायचं पहा. तर लक्षात घ्या, अनलेस इफ म्हणजे जर तर, है ना, जर असं केलं तर तसं होईल, आणि अनलेस म्हणजे जर नाही तर. याचा अर्थ लक्षात घ्या, अनलेस हा निगेटिव्ह असतो, अनलेस चा वाक्य हा निगेटिव्ह असतो, जर नाही तर. म्हणजे इफ अनलेस म्हणजे इफ आणि नॉट. पहा, जसा इफ यू विल नॉट वर्क हार्ड यू विल फेल, असा वाक्य आहे. इफ यू विल नॉट वर्क हार्ड, जर तू कठोर परिश्रम करणार नाही किंवा खूप काम करणार नाही तर यू विल फेल, तू अपयशी होशील, तू नापास होशील, या अर्थाने. आता या वाक्यामध्ये तुम्हाला अनलेस वापरायला सांगतात. इफचा वाक्य असेल तर अनलेस वापरायला सांगतात. आता लक्षात घ्या, अनलेस म्हणजे इफ आणि नॉट पुन्हा पुन्हा सांगतो. अनलेसचा अर्थ काय होतो? इफ आणि नॉट. आता जर तुम्ही या वाक्यामध्ये इफ आणि नॉट काढून टाकला तर अनलेस वापरायचं. इफच्या ऐवजी अनलेस वापरा आणि इफ सोबत नॉट काढून टाका. इफच्या ऐवजी अनलेस वापरा आणि इफ सोबत हा नॉट काढून टाका. वाक्य जैसे ते लिहा, म्हणजे बघा, अनलेस यू विल वर्क हार्ड यू विल फेल. पाहिजेचा अर्थ काय? अनलेस म्हणजे जर नाही तर. लक्षात घ्या, अनलेसचा अर्थ होतो जर नाही तर, म्हणजे इफ आणि नॉटचा अर्थ होतो जर तू कठोर परिश्रम केला नाही. अनलेस म्हणजे जर नाही तर, जर तू कठोर परिश्रम केला नाही तर यू विल फेल, तू नापास होशील. ओळ इझी आहे. दुसरा घेऊ, यू विल गेट गुड मार्क्स इफ यू स्टडी हार्ड. तोच वाक्य आहे, जवळपास तोच वाक्य आहे, जवळपास तोच वाक्य आहे. आता यू विल गेट गुड मार्क्स इफ यू स्टडी हार्ड, तुला चांगले मार्क मिळतील जर तू खूप अभ्यास केला तर. नाही तो, जर तू खूप अभ्यास केला तर तुला चांगले मार्क मिळतील, तोच वाक्य आहे. तुम्ही पळतो आहे आपण. आता इफ कुठे आलेला आहे? सेंटर मध्ये आलेला आहे. अनलेस वापरायचं आहे, सेम करायचं. इफच्या ऐवजी अनलेस वापरा, पुन्हा सांगितलं. इफच्या ऐवजी अनलेस वापरा म्हणजे इफ सोबत नॉट निघून जायला पाहिजे. आता या वाक्यामध्ये नॉटच नाही आहे, आता काय करा? ऐक नाही, या वाक्यामध्ये नॉट नाही, आता काय करा? नॉट कसं करायचं? आपल्या गणिताच्या भाषेमध्ये आहे की मायनस टू मायनस प्लस होतो, प्लस मायनस मायनस होतो. इथं सेम पद्धत वापरायची तुम्ही. इथं इफच्याऐवजी अनलेस वापरता म्हणजे एक प्रकारे नॉट वापरता, म्हणजे हा वाक्य निगेटिव्ह झाला. पण इफ यू स्टडी हार्ड, जर तू खूप अभ्यास केला तर. आता इफच्याऐवजी अनलेस, अनलेस यू स्टडी हार्ड, जर तू खूप अभ्यास केला नाही तर असं करतोय, म्हणजे हा वाक्य निगेटिव्ह झाला. काय करा मग? ज्याला निगेटिव्ह करा, संपलं ना. अनलेस वापरला म्हणजे तुम्ही निगेटिव्ह केलं, मग आता मेंटेन करा ना. इथं निगेटिव्ह आलेला आहे म्हणजे अनलेस वापरला म्हणजे तुम्ही नॉट ऑलरेडी आलेला आहे, मग तो इथे नॉट वापरला तुम्ही, मग इथे नॉट वापरा. अनलेस वापरल्या म्हणजे नॉट वापरल्या एक प्रकारे, मग इथे जर नॉट वापरला तर इथे नॉट वापरा, मेंटेन करा. म्हणजे हाही वाक्य निगेटिव्ह झाला तर याला निगेटिव्ह करा तुम्ही. म्हणजे कसं बघा, यू विल नॉट गेट गुड मार्क्स अनलेस यू स्टडी हार्ड. पाय वाक्य काय आता? यू विल नॉट गेट गुड मार्क्स, तुला खूप चांगले मार्क मिळणार नाही. अनलेस यू स्टडी हार्ड, जर तू कठोर अभ्यास केला नाही तर. म्हणजे जर तू कठोर अभ्यास केला नाही तर, अनलेस म्हणजे नाही तर, यू विल नॉट गेट गुड मार्क्स, तुला चांगले मार्क मिळणार नाही. अशा प्रकारे हे थोडंसं मेंटेन करायचं. पुन्हा काय वाक्य वापर?
बॉयज डू नॉट विन मैचेस इफ दे लूज करेज. इफ दे लूज करेज म्हणजे त्यांनी हिम्मत हारली, जर त्यांनी हिम्मत हारली तर ते मॅच जिंकत नाही. जरा इन्स्पिरेशनची गरज आहे. जर ते हिम्मत हारतात, जर ते हिम्मत हारतात तर ते मॅच जिंकत नाही. तसं साधा वाक्य घेतला पण थोडा थोडस किच करा, पण तुम्हाला समजून काय सांगायचं ते पहा. वाक्यकडे जाऊ नका, फक्त काय समजून सांगायचं. आता तुम्हाला इफच्या ऐवजी अनलेस वापरायला सांगितलं, ठीक आहे. इफच्या ऐवजी अनलेस वापरायला सांगितलं आहे. आता बघा, बॉयज डू नॉट विन मॅच इथं नॉट आलेला आहे, इथं नॉट आलेला नाही. आता तुम्ही इफच्या ऐवजी अनलेस वापरता, अनलेस वापरता म्हणजे नॉट वापरता, बरोबर आहे ना. इफच्या ऐवजी अनलेस वापरता म्हणजे नॉट वापरता, हा वाक्य निगेटिव्ह होत आहे. अनलेस वापरता म्हणजे निगेटिव्ह होत आहे. आता हा वाक्य निगेटिव्ह झाल्यानंतर हा वाक्य पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे, आहे की नाही. जर ते हिम्मत हरतात तर ते मॅच जिंकत नाही. सॉरी, जर ते हिम्मत हरत नाही, जर ते हिम्मत हरत नाही किंवा हरणार नाही तर ते मॅच जिंकणार नाही. एकदम वेगळा वाक्य होते. मला त्या भांगडीत पळायचं आहे, अर्थ काय, मला काय सांगायचं आहे की हा इफचा वाक्य पॉझिटिव्ह आहे की नाही, आणि त्याचा जो सब मेन क्लॉज आहे तो निगेटिव्ह आहे. आता तुम्ही इफच्या जे अनलेस वापरले म्हणजे इथं नॉट झालं, बरोबर आहे. अनलेस म्हणजे इफ नॉट झालं, मग आता मेंटेन करायला इथं नॉट वापरले म्हणजे इथे नॉट वापरावं लागेल, पण ऑलरेडी आहे म्हणजे करावं लागेल, आहे की नाही. इकडे तुम्ही वापरलं इकडचं करा. समजा इथं नसता तर इथं अनलेस वापरल्याबरोबर इथे नॉट वापरलं असतं, आहे की नाही. आता बघा कसं मेंटेन होतं, याचा नॉट करावा लागेल तुम्हाला. कारण तिथं तुम्ही नॉट अनलेस वापरता, नॉट वापरता म्हणजे बॉईज विन मॅचेस अनलेस दे लूज करेज. पहा, जर ते हिम्मत हरणार नाही तर ते मॅच जिंकतील. आपण फ्युचर टेन्स मध्ये घ्यायला पाहिजे, आपण सिंगल टेन्स मध्ये वाक्य घेतलं तर अशा प्रकारे समजलं ना. अनलेस वापरला म्हणजे नॉट झालं, मग इथं नॉट वापरल्यामुळं मेंटेन करावं लागेल. इकडे ऑलरेडी नॉट आहे, इथं नॉट करून टाका. समजलं का? मेंटेन केलं आपण, नॉट असेल तर इफ सोबत काढून टाका, आणि नसेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये वापरा. एवढं सोपं आहे. दुसरा वाक्य वापर, इफ शी विल सिंग वेल, जर ती चांगलं, जर तिने चांगलं गायन केलं तर पीपल विल नॉट लिव द कॉन्सर्ट, पीपल ती कॉन्सर्ट सोडून जाणार नाही. मग अनलेस वापराय. पहा, इफच्याऐवजी अनलेस मध्ये हा वाक्य निगेटिव्ह होता, एवढं समजलं तुम्हाला. मग इफच्याऐवजी अनलेस हा वाक्य निगेटिव्ह झाला. अनलेस शी विल सिंग वेल, जर तिनं चांगलं गायन केलं नाही तर सिंग वेल. आता काय, इथं नॉट आल्यामुळं इकडे नॉट वापरा, पण ऑलरेडी इथं नॉट आहे म्हणजे काढून टाकता पुन्हा काय सांगता. इथं आपण नॉट वापरलं, इकडे जर नॉट असेल तर नॉट वापरा, असेल तर काढून टाका. मेंटेन करा, तुम्ही फक्त मेंटेन करा. इथं नॉट वापरलं, नॉट वापरलं, इथं नॉट आलं तर काढून टाका. मेंटेन केलं तुम्ही तर अनलेस शी विल सिंग वेन पीपल विल लिव द कॉन्सर्ट. पाहता, जर तिने चांगलं गायन केलं नाही तर पीपल विल लिव द कॉन्सर्ट, लोक कॉन्सर्ट सोडून निघून जाते. वाक्याचा अर्थ मेंटेन झालेला आहे. तर इफच्या ऐवजी अनलेस वापरताना ह्या गोष्टी लक्षात घ्या. जर पहिल्याच इफ सोबत जर नॉट असेल तर अतिशय इझी आहे. इफ सोबत नॉट असेल, इफ आणि नॉट काढून टाका. इफच्या ऐवजी अनलेस वापरा, पूर्ण वाक्य दिसते ते. परंतु इफच्या वाक्यामध्ये नॉट नसेल तर मात्र दुसऱ्या वाक्यामध्ये पहा, नॉट असेल तर काढून टाका, नसेल तर वापरा. अशा प्रकारे हे वाक्य मेंटेन करायचं. आता अगदी विरुद्ध क्रिया, की अनलेसच्या वाक्यामध्ये इफ कसं वापरायचं. समजा अनलेसचं वाक्य आहे तर इफ कसं वापरायचं पाहा.
लांबलचक वाक्य आहे. अनलेस माय फादर, सॉरी सॉरी पहा अनलेस माय फादर विल गिव मी पॉकेट मनी. जर माझ्या बाबांनी मला पॉकेट मनी दिला नाही तर, अनलेस म्हणजे नाही तर, दिलं नाही तर आय विल बी अनेबल टू बाय अ वॉच. आय विल बी अनेबल टू बाय अ वॉच. मी अनेबल म्हणजे नॉट एबल, मी वॉच विकत घेऊ शकणार नाही. सोपं वाक्य पाच. आता अतिशय इझी तर काहीच करायचं नाही. अनलेसच्या वाक्यामध्ये इफ वापरणे म्हणजे अतिशय इझी काम आहे. ऐकणे अनलेस काढून टाकणे आणि इफ आणि इथं नॉट वापरणे, बस एवढं सोपं काम आहे. अनलेसच्या वाक्यात इफ वापरणे अतिशय सोपं असते. अनलेस काढून टाका, इफ वापरा. ठीक आहे. इफ माय फादर, आता काय करा, नॉट लावा. अनलेस म्हणजे इफ आणि नॉट, ऐकणे इफ वापरलं तुम्ही करता घेतलं आता निगेटिव्ह करा. हेल्पिंग वर्ब नॉट लावा म्हणजे विल नॉट. इफ माय फादर विल नॉट गिव मी पॉकेट मनी, दुसऱ्या वाक्याला हात लावायचं नाही. दुसरा वाक्य जैसे थे, दुसरा वाक्य जैसे थे, काही बदल करायचं नाही. अतिशय इझी आहे. अनलेसच्या वाक्यामध्ये इफ वापरणं सगळ्यात सोपं आहे. अनलेसच्या ऐवजी इफ वापरा. तिकडे पहा हेल्पिंग वर्ब कोणता आलाय, त्याला नॉट लावा. नसलेला हेल्पिंग वर्ब सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल पास्ट टेन्स आहे, ते ठरवा तुम्ही. डू नॉट, डज नॉट, डिड नॉट वगैरे काय बोलायचं आहे. आणि दुसरा वाक्य जैसे थे, काहीच बदल करायचा नाही. अनलेसच्या वाक्यामध्ये इफ वापरणं सगळ्यात सोपं असतं. अजून दुसरा वाक्य पहा, दे विल गेट अँग्री अनलेस यू इन्व्हाइट देम. म्हणजे अनलेस यू इन्व्हाइट देम, जर तू त्यांना इन्व्हाइट केअर करत नाही, दे विल गेट अँग्री, ते नाराज होतील, ते रागाला येतील. सोपं आहे. मी काय म्हणतो, दुसरा वाक्य असतं अनलेसच्या ऐवजी इफ वापरा. बस संपलं का, आहे ना, अनलेसच्या ऐवजी इफ. म्हणजे हा जो मेन क्लॉज आहे हात लावायचाच नाही, पण जिथं अनलेस आलाय तिथं इफ वापरा, त्याच वाक्यामध्ये नॉट वापरा. म्हणजे हा वाक्य जसे आता दे विल गेट अँग्री इफ, आता बघ इफ यू नॉट लावा. आता नॉट कसं लावायचं, हेल्पिंग वर्क आला ना, एम इज आर वाज विल हॅव एज दॅट शॅल बी शुड वुड बी माय वर्क, काहीच नाही. हेल्पिंग वर्क म्हणजे हा सिंपल प्रेझेंट आहे ना, हे माय पहिलं रूप. सिंपल प्रेझेंट आहे म्हणजे डू नॉट. इफ यू डू नॉट इन्व्हाइट दे, तर अशा प्रकारे आपल्याला सहज करतात. आपण दुसरे पाच वाक्य पाहू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर पहा, विचारून आय विल गो टू हिम इफ ही कॉल्स मी. इफचं वाक्य आहे, अनलेस वापरायचं आहे. अनलेस दे सर्व मी कोल्ड ड्रिंक आय विल बी अपसेट, आय विल गेट एंग्री. या अर्थाने अनलेसचा वाक्य म्हणजे इफ वापरायचं आहे. राहुल विल नॉट बी इन द टीम अनलेस ही प्लेज वेल, अनलेसचा वाक्य इफ वापरायचं आहे. इफ ही डज नॉट वर्क ही विल स्टॉप, इफचं वाक्य अनलेस वापरायचं. आता पहा, तर आय विल गो टू हिम इफ ही कॉल्स मी, दोनही वाक्य पॉझिटिव्ह आहे. हाय पॉझिटिव्ह आहे, हाय पॉझिटिव्ह आहे. आता तुम्हाला इफच्या जे अनलेस वापरायचं आहे म्हणजे हा वाक्य तुम्ही निगेटिव्ह करणार आहे, एवढं समजलं तुम्हाला. तुम्ही इफच्या जे अनलेस वापरत आहे म्हणजे अनलेस ही कॉल्स मी, जर तुम्हाला बोलवत नाही तर, अनलेस वापरला म्हणजे नाही तर म्हणजे निगेटिव्ह झाला. मग इथं सुद्धा आय विल गो टू हिम काय, आय विल नॉट गो टू हिम, तरी अनलेस वापरला म्हणजे नॉट वापरल्या, है कि नहीं. मग इकडे नॉट असता तर काढला असता, इथं नॉट नाही आहे तर वापरा, असता तर काढला असता ना. इथं अनलेस वापरला म्हणजे नॉट वापरला तुम्ही, म्हणजे इकडे नॉट तुम्ही काढले असते. आता इथं नॉट नाही आहे पण वापरावं लागेल, म्हणजे इकडे नॉट इकडे नॉट, सारखं बॅलन्स करावं लागेल. म्हणजे आता काय बघा, आय विल नॉट गो टू हिम अनलेस ही कॉल्स मी. पाहा झालं, मी त्याच्याकडे जाणार नाही अनलेस ही कॉल्स मी, जर तो मला बोलवत नाही, जर तो मला बोलवत नाही तर मी त्याच्याकडे जाणार नाही. अशा प्रकारे वाक्य बॅलन्स करायचं. पण अनलेस दे सर्व मी कोल्ड ड्रिंक आय विल बी अपसेट. अथवा अनलेस म्हणजे इफ आणि नॉट, अनलेस म्हणजे इफ आणि नॉट. आता तुम्ही दोन प्रकार लिहू शकता. अनलेस इफ वापरा,
इथं बघा सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे डू नॉट घ्यावं लागेल, समजत नसेल नाही समजलं आपण डू नॉट घेऊ डज नॉट काय करायचं मग. दुसऱ्या वाक्यामध्ये विल आलाय, तुम्ही इथे नॉट लावू शकता, इफ नंतर इथे नॉट लावू शकता किंवा इफ नंतर इथे नॉट लावू शकता. कोणत्या एका ठिकाणी नॉट लावता तुम्हाला वाक्य बॅलन्स होतो. पण आता कसं हा वाक्य मी दोन प्रकार लिहितो, इफ दे डू नॉट सर्व मी कोल्ड ड्रिंक, ओके ठीक आहे, इफ दे डू नॉट सर्व मी कोल्ड ड्रिंक. समजलं का म्हणजे इफ आणि नॉट वापरलंय तुम्ही, जैसे ते बाकीचं वाक्य आय विल बी अपसेट. सोपा इथंच तुम्ही याच वाक्यामध्ये अल्लेच्या ऐवजी अल्लेच्याच वाक्यामध्ये इफ वापरले नॉट वापरले दुसरा वाक्य जैसे ते. तुम्हाला वाटलं की इथं कठीण जात आहे मला नॉट वापरा लक्षात नाही येत आहे नॉट कसं वापरायचं हेल्पी बोल कोणता घ्यायचं, तर तुम्ही इथं इफ घ्या. पा इफ दे सर्व मी कोल्ड ड्रिंक, जर त्यांनी मला कोल्ड ड्रिंक सर्व केलं नॉट काय वापरले तुम्ही नॉट नाही वापरा नॉट इथं वापरू शकतो तुम्ही त्या वाक्यामध्ये कारण इथं हेल्पी बोल आला सोपं आहे तुम्हाला. आय विल नॉट बी अपसेट, मी नाराज होणार नाही जर त्यांनी मला कोल्ड ड्रिंक दिलं तर मी नाराज होणार. म्हणजे इफ मध्ये नॉट वापरलं पाहिजे अनलेसच्या ऐवजी इफ सोबत नॉट वापरलं असं नाही, त्या वाक्यामध्ये तुम्ही नॉट वापरू शकता इथं नॉट वापरता. म्हणजे कसंही करू शकता तुम्ही. पण राहुल विल नॉट बी इन द टीम अनलेस ही प्लेज वेल, सेम क्रिया करू शकता. पाहता तुम्ही तुम्हाला जर इथं नॉट वापरायचं नसेल नाही का, इफ सोबत नॉट वापराल ना, इफ सोबत नॉट वापरा तुम्हाला नॉट वापरायचं नसेल तर काय करा इथं नॉट वापरा. इथं ऑलरेडी नॉट आहे म्हणजे काय होईल नॉट नॉट कॅन्सल होईल. म्हणजे इथला जर नॉट काढले तुम्ही तर इथं नॉट वापरण्याची गरज नाही. किंवा जैसे ते वाक्य पहिले जैसे ते वाक्य राहुल विल नॉट बी इन द टीम एवढं माहिती तुम्हाला. दुसरा वाक्य जैसे ते आता इथं इफ अनलेसच्या ऐवजी इफ नॉट वापरायचं तुम्हाला. इफ ही एस लागला म्हणजे डज नॉट, इफ ही डज नॉट प्ले वेल अशा प्रकारे लिहू शकता. ऐका अर्लेच्या इफ आणि नॉट. तुम्हाला वाटलं की इथं मला नॉट वापरायला जमत नाही किंवा कठीण जात आहे तर काय करा इकडे नॉट वापरा. मग ऑलरेडी नॉट आलाय म्हणजे नॉट काढून टाक नॉट नॉट कॅन्सल. ऐका हाच वाक्यावर कसं लिहू होता राहुल विल बी इन द टीम इफ इथं नॉट काढल्यामुळे इकडे नॉट वापरण्याची गरज नाही. अनलेसचा नॉट वापरण्याची गरज नाही कारण नॉट काढला बॅलन्स केला आहे. इन द टीम इफ ही प्लेज वेल जर तो चांगला खेळतो तर ही विल बी इन द टीम तो टीम मध्ये राहील. म्हणजे थोडस डोक्याचा वापर करून तो बॅलन्स करेल. गंधर्व काम आहे गंधर्व आहे की नाही फोर्स. पण इफ ही डज नॉट वर्क ही विल स्टॉप आधी तर काही कठीण नाही. इफ नॉट आलं नाही म्हणजे अनलेस वापरा इथं काहीच बदल नाही. अनलेस आहे ना डज नॉट निघून जाईल अनलेस मध्ये ऑलरेडी नॉट आलेला आहे डज नॉट निघून जाईल. ही डज निघाल्यामुळे एस लागेल. वर्क्स ही विल स्टार फोर्स फोर्स अनलेसच्या वाक्यामध्ये इफ वापरणं सोपं आहे तर थोडस जर लक्षपूर्वक पाहिलं लक्षपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो मला वाटतं फार कठीण जाणार नाही. वारंवार पाहा दोनदा तीनदा समजून घ्या तुम्ही आहे की नाही. आणि जर चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा चॅनल, त्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि बघत राहा. बाय.